माझी बाई खूप आरामतीची असल्यामुळे माझी काही इकडे नांदा येईना. बाई कुणा आली आहे ना? नाही आहे ना. कुणाला मतदान? कमळाला. कमळाला ज्याची खावा भाकरी त्याची करा चाकरी. म्हणून मतदान कुणाला? कमळाला का? अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी आली. काय नाव आहे? गणेश आडसूळ. गणेश आडसूळ. कोण पाहिजे आमदार? राम शिंदे. राम शिंदे कशामुळे? राम शिंदेची काम चांगली, जलयुक्तीचे काम आहेत. जलयुक्तच काम झाल्यामुळे माळांगी 100% बागायत झालं. त्याच्यामुळे कोण पाहिजे आमदार? राम शिंदे. बायकोला मिळले का? लाडक्या बहिणीचे पैसे मिळले का? हो मिळले. तुम्हाला कोण पाहिजे आमदार? राम शिंदे. राम शिंदे. राम शिंदे कशामुळे? आम्हाला दरबारचे आमचे सगळे काम करतात. आमच्या माळांगीतले बायकोला मिळले का? लाडक्या बहिणीचे पैसे मिळले का? बायको आहे आमची भगवत नाना वाघमारे. नाना वाघमारे. लाडक्या बहिणीचे पैसे आले काय बायकोला? आले ना. मग आता कस काय दिवाळी जोगात आहे का? काहीच नाही. कस काय पैसे आले लाडक्या बहिणीचे? कस काय नाही दिवाळी जोगात? तिकडे बारामतीच खात्यात ते सगळे पैसे. हा का? हा. मग आता काय करणार तुम्ही? आता काय करणार? दुसरी बायको करणार इकडचे. काय नाव आहे मामा? भागवत नाना वाघमारे. लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो आले की. मग आता काय खुशी आहे का? खुशी नाही. मग काय? मग जे पैसे येतात ना, हा ते जे पैसे येतात ते बारामतीत माझी बायको आहे का, ते सगळे खाती खाती. मग आता? मग आता मी आपले जे आहेत माझी बायको बारामतीचे असल्यामुळे माझी काही इकडे नांदा येईना. बायको नांद आली आहे ना? नाही आहे ना. राम शिंदे साहेबांसाठी मी दुसरी बायको करणार. बाई काय नाव आहे आजी? बनूबाई. बनूबाई. आजी लाडक्या बहिणीचे पैसे मिळले का सुनबाईला? मिळले असते. तुम्हाला ढोल मिळतो का? हा. कस काय चाललंय मग? चांगले चाललंय. मग आता मतदान कुणाला? ढोल देणाऱ्याला का कुणाला? ढोल देणाऱ्याला नाही, कुणाला दुसऱ्याला जायचं काय? दुसऱ्याला नाही ना. हा. म्हणजे कमळाला मतदान? कमळाला. कमळाला कशामुळे? चांगलं चाललंय माझं म्हणून होय. मला डोल मिळते वाजलं तेवढा खाईन मपली माझं जीवन आहे तर. हा का? हा. मग काय अजून काय? अतुल जगताप. जगताप मामा कुणाची कगजत जामखेडला हवा? राम शिंदे साहेब. कशामुळे राम शिंदे? विकासामुळे. विकासामुळे. तुमच्या गावात विकास झालाय का राम शिंदे? आता पाहणार विकास म्हणजे आता आपण जे इथं उभा आहे ही सभा मंडप त्यांनीच दिलेला आहे. समोरचा दिसतोय तो बी त्यांनीच दिलेला आहे. आणि ते या पलीकडला बी आहे ना तो बी तीन सभा मंडप दिलेले. दुसरी गोष्ट आता तुम्ही डोंबरवाडी ते माळंगी आले का, हा रोड सुधारला होता आम्हाला. खडीचा रोड होता, डांबरी केलं. तसंच माळंगी ते शिवगुड बी पूर्णपणे डांबरी रोड झालाय. तसंच सगळ्यात जास्त कर्ज तालुक्यात सगळ्यात जास्त माळंगी गावात जलयुक्त शिवाराचं काम झालेलं आहे. मला वाटतं 20-25 लाखाचे 5-7 बंधारे त्यांनी दिलेले. आणि त्याचा फायदा असा होतो एका तलावातलं पाणी एक एक बंधाऱ्यात बसून असे गावच्या तलाव एवढे 10 तलावाचं पाणी गावातच मुरतं. त्यामुळे आमच्या गावात आता सध्या 25-30 एकर केळीचे क्षेत्र झाले आणि ऊस बी भरपूर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा विकास चाललाय. मग का नाही देणार त्यांना मतदान? म्हणून राम शिंदेच येणार. आता काही झालं तरी राम शिंदे साहेबच येणार. मामा तुम्हाला कोण पाहिजे आमदार? राम शिंदे साहेब. कशामुळे राम शिंदे? प्रवीण दादा घुले पाटल्यामुळे. प्रवीण दादा घुले पाटल्यामुळे. तुम्हाला कोण पाहिजे? राम शिंदे. राम शिंदे. एकमुखी तुमचं गाव राम शिंदे? राम शिंदे कडेच. प्रवीण दादामुळेच का? प्रवीण दादामुळे. तुम्हाला कोण पाहिजे आमदार? राम शिंदे साहेब. प्राध्यापक राम शिंदे साहेब. प्राध्यापक राम शिंदे. रोहित पवार कशासाठी नको? काही विकासच नाही ह्या गावचा. रोहित पवारांनी काहीच विकास नाही केला? विकासच नाही. त्याच्यामुळे कोण आमदार? राम शिंदे. भारती. भारती आजी लाडक्या बहिणीचे पैसे मिळले का? ढोल मिळतो? नाही काहीच नाही. काहीच नाही. कुणाला मतदान तुमचं? राम शिंदे. राम शिंदेला कशामुळे? गावकडे विकास केले. गावचा विकास केल्यामुळं. काय नाव आहे मामा? संतोष पिटेकर. पिटेकर मामा कुणाला मतदान? राम शिंदे. कशामुळे राम शिंदे पाहिजे? राम शिंदेने विकास केलाय. विकास केलाय का? हा. गावाचा विकास कुणी केलाय? राम शिंदेने. म्हणून मतदान राम शिंदे. पैसे आलेत वाटतंय लाडक्या बहिणीचे? लाडक्या बहिणीचे येऊन द्या कोणाचे येऊन द्या, पण राम शिंदेला मतदान देणार आम्ही ठामपणे. आता
बायकोचं मेवणच लागतोय की मग आता ते बायकोचा भाव झाला ना तुमचा? हा झालाय की. म्हणून मतदान भाजपला. असलम भागवान. असलम जी कोणाला तुम्ही देणार मतदान? मतदान अजून निश्चय नाही, जे प्रवीण दादा घुले पाटील जे म्हणतात आम्ही त्याला मतदान देणार.